महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकार विरोधात वाढत्या महागाई विरोधात राज्यव्यापी पदयात्रांचं आयोजन केलं असून त्याचाच एक भाग म्हणून आज रोजी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणि ठाणे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे महिला प्रदेश अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर आणि वाढत्या महागाईच्या विरोधात आज ठाणे जिल्हा मध्यवर्ती काँग्रेस कार्यालय येथून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. तर यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाई प्रचंड वाढत असून पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरामध्ये सतत वाढ होत असून यामुळे महिलांवर त्याचा प्रत्यक्ष बोजा पडत असून हे सहन करण्यापलीकडचं आहे. तर सततचे दरवाढ पाहून असंच म्हणावं लागेल की पेट्रोल डिझेल आगे बढो, एलपीजी आपके साथ है. मोदी सरकार महिलांना तुच्छ समजतात आणि महिला अत्याचार वाढलं तसंच घरगुती हिंसाचार वाढलं असून महिलांवर अन्याय करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध करत मोदी सरकार चले जाव असं म्हणाल्या. यावेळी ठाणे जिल्हा काँग्रेसच्या तसंच महिला काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं आणि या हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले होते. बाजारपेठेमध्ये कमी होत आहे आणि देशामध्ये कच्च्या तेलाच्या इंधन वाढीची इतकी मोठी वाढ झालेली आहे की महिलांना त्यांची झळ पोहोचते आहे. या भाजप सरकारने महिलांवर अत्याचार आणि ह्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत याच्याबद्दल महाराष्ट्रातली महिला काँग्रेस तीव्रपणे पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार. या ठिकाणी आज ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि महिला काँग्रेस महाराष्ट्र संध्याताई यांच्या वतीने महिलांचा महामोर्चा काढण्यात आलाय. काँग्रेस कमिटीपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतोय की मोदी सरकार आल्यापासून महिलांवर अत्याचार होत आहेत. एक तर बलात्कार वाढलेत, अत्याचार वाढलेत आणि दुसरीकडे घरगुती महिलांवर ह्या प्रकारे अत्याचार होत आहेत. पेट्रोल डिझेल आणि गॅस चे दर एवढे वाढलेत की कसं सहन करणार महिला. आणि मोदी सरकारला महिलांना महिलांचं काहीच पडलं नाही, नेहमी महिलांना तुच्छ समजणार आहे मोदी सरकार आहे. आणि म्हणून मोदी सरकारचा मी या ठिकाणी निषेध करते. महिलांना झळ पोहोचणार आहे असं एलपीजी आणि पेट्रोल वाढ केली आहे. मला असं वाटतं त्यांची नवीन घोषणा अशी झाली पाहिजे की पेट्रोल डिझेल आगे बढो, एलपीजी आपके साथ है, अशी ती घोषणा झाली पाहिजे. आणि मी मोदी सरकारचा ठामपणे निषेध करते आणि मोदी चले जाओ ह्या घोषणेने ह्या मोर्चेची सुरुवात कर.